नमस्कार. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या या मराठवाड्यामध्ये आता ग्रॅज्युएट इलेक्शन डिक्लेअर झाल्यामुळे आज दिनांक 2 तारखेला आम्हाला ECI यांच्याकडून एक डिटेल नोट मिळाली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ECI इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने याच्यामध्ये इलेक्शनच्या तारखा आणि टप्पे कसे कसे इलेक्शन होणार ते सगळं डिक्लेअर केलेलं आहे. मी आपल्या सगळ्या जनतेसाठी हे आपल्याला वाचून दाखवतो की याच्यामध्ये नोटिफिकेशन हे 5 तारखेला 5 नोव्हेंबरच्या रोजी गुरुवारी होणार आहे. त्यानंतर लास्ट डे ऑफ मेकिंग नॉमिनेशन शेवटची तारीख 12 नोव्हेंबर राहणार आहे. त्यानंतर स्क्रुटिनी ऑफ नॉमिनेशन हे 13 नोव्हेंबरला होणार आहे. त्याचप्रकारे लास्ट डेट ऑफ विड्रॉल ऑफ कॅन्डिडेचर हे 17 नोव्हेंबर 2020 होणार आहे. आणि ह्या इलेक्शन दिनांक 1 डिसेंबर 2020 पार पडणार आहे. आणि ह्या इलेक्शनमध्ये जे वोटिंगचं टाईम राहील ते सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 5 वाजतापर्यंत राहणार आहे. याच्यामध्ये काउंटिंग ऑफ वोट्स होणार आहे 3 डिसेंबरला. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला इलेक्शन 7 डिसेंबरपर्यंत संपवायचं आहे. याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने आम्ही आज सगळ्या नोडल अधिकाऱ्यांच्या आमचे जे जिल्हास्तरीय नोडल अधिकारी आहे त्यांची मीटिंग पण घेतली आणि सगळ्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पण आम्ही पार पाडायला सांगितल्या आहे. त्याचप्रकारे उद्या आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या यंत्रणेची मीटिंग घेऊन त्यांनी काय करावे, मॉडेल प्रोडक्टमध्ये कसं पार पाडावे, काय नाही करावे याचं आम्ही पुन्हा एक वेळ संक्षिप्त त्यांना सांगणार आहे. त्याचप्रकारे ते मीटिंग झाल्यानंतर आम्ही पुन्हा आपले जे पॉलिटिकल पार्टीच्या त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हला बोलून आम्ही काय करावं काय न करावे त्यांना हे सगळं आम्ही जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून आम्हाला जे आलेलं आहे ते पण आम्ही त्यांना सगळ्यांना सांगू. आणि येत्या 1 डिसेंबरला सगळ्या चांगल्या रीतीने शांततेत आपण हे इलेक्शन पार पाडू अशी माझी अपेक्षा आहे आणि आपण करून दाखवू अशी माझी हे पण आहे. थँक्यू.